नमस्कार, पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण धायरी या ठिकाणी आहोत। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानव सुरक्षा सेवा संघ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर या भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत, आयोजक आहेत। तर आपण कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, आज या ठिकाणी जे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर याबद्दल आपण काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मानव सेवा संघटनेच्या वतीनं जे काही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं, आज पूर्ण राज्यभर कोरोनाने थैमान घातलेलं असताना त्या ठिकाणी पेशंट रक्तासाठी, प्लाझ्मासाठी आणि ऑक्सिजनसाठी तडफडत आहेत आणि त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होत आहे। सक्षम नागरिक म्हणून आज या ठिकाणी आपली समाजाचं देणं आपण लागतो। रक्त ही फार मोठी, आपण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान जरी असेल तरी हे रक्तदान काही ठराविक लोकांचं जीवन वाचवण्यासाठी अतिशय अमृतासारखं त्या ठिकाणी काम करू शकतं, काम करत आहे। त्याच्यामुळं सक्षम असणाऱ्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मी एक शिक्षक म्हणून, कोरोना योद्धा म्हणून सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण पण रक्तदान करून समाजातल्या सर्व लोकांना कशा पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये मदत होईल यासाठी आपलं थोडंफार योगदान त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे। तसेच या मानव सेवा संघाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज महामानवाच्या जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, हा कार्यक्रमाचं नियोजन अतिशय चांगलं, योग्य अशा पद्धतीचं मला या ठिकाणी जाणवलं। मला आजच्या या महान दिवशी रक्तदान करून अतिशय आनंद होत आहे। धन्यवाद। आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय मानव सेवा सुरक्षा संघ व जयेशभाऊ आहिरे मित्र मंडळ यांच्या वतीने दायरीगाव पुणे या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेस सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त माननीय श्री संभाजीराव खोत सर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून या भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। सध्या कोविड प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून इतर वेळेला आपण रक्तदान करतो पण ते रक्तपेढीत राहतं, ते पण रक्तदात्या यांना ज्याला गरज आहे पेशंटला मिळतं, पण सध्या जास्त गरज आहे। तर आपण सुज्ञ नागरिक, तरुण, सर्व पिढीने रक्तदानासाठी पुढे येऊन कुणाचा तरी आपल्या दोन थेंबामुळे जीव वाचतोय हे भान ठेवून सर्वांनी रक्तदान करणं गरजेचं आहे, करावं। या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आयोजन सर्व मानव सेवा सुरक्षा संघाच्या कार्यकर्त्यांनी, शाळेचं सहकार्य आहे, बाजूला आरोग्य कोठे महापालिकेची तिथले गजदेने साहेब यांचंही सहकार्य लाभलं आणि संजीवनी रक्तपेढीचे कर्मचारी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असून गाववाल्यांनी, ग्रामस्थांनी येऊन रक्तदान करावं एवढीच मी विनंती करतो। दानदान श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान। रक्तदान केल्याने आपल्या शरीरात तरी म्हणजे आपल्या शरीरात काहीच फरक पडत नाही, पण तुमच्या रक्तदान केल्यामुळे कुणाचा तरी तुम्ही जीव वाचवण्यासाठी हातभार लावू शकता। म्हणून माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की जास्तीत जास्त रक्तदानात सामील व्हा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि ह्या सदर या ठिकाणी मानव सुरक्षा संस्था या संस्थेने जो कार्यक्रम घेतलेला आहे रक्तदान शिबिराचा, अतिशय खूप छान पद्धतीने कार्यक्रम घेतला। कारण की आज आपल्या पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे कोरोनाने थैमान मांडलेले आहे, खरखरच ह्या रक्तदानामुळं कुठंतरी आपल्याला एक ह्या रोगाला कुठंतरी लढण्याची क्षमता मिळते। त्याच्यामुळे आपण सर्वांनी या रक्तदान केलं पाहिजे आणि खरंच हा कार्यक्रम खूप छान घेतला आणि मी सर्व या सभासदांना किंवा माननीय अधिकाऱ्यांना मी खरंच शुभेच्छा देतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानव सुरक्षा सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीनं रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे। रक्ताची गरज आत्ता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आणि प्रत्येकालाच फोन येत असतील, जेवढे कार्यकर्ते सगळ्यांना फोन येत असेल, इंजेक्शन पाहिजे ते, ऑक्सिजन बेड पाहिजे ते, रक्त पाहिजे ते, प्लाझ्मा पाहिजे ते, याशिवाय कुणाचा जास्त वेळ फोन चालत नाही। अशा काळामध्ये रक्ताची गरज ही खूपच मोलाची मानून आज मानव सुरक्षा सेवा संघातर्फे ही जे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्याच्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि असेच कार्यक्रम आम्ही घेत राहू याची पण शाश्वती देतो। सर्वांना सप्रेम जय शिवराय जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल 130वी जयंती आहे, त्यानिमित्ताने आम्ही संयुक्त महापुरुषांची जयंती साजरी करत आहोत। त्यानिमित्ताने आम्ही धायरीगाव कैलासवासी वस्तात हरिभाऊ पोकळे या प्राथमिक शाळेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आमच्या मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीने।
तर बरेच प्रमाणात येत आहेत नागरिक ग्रामस्थ रक्तदान करत आहेत. तर माझी एक कळकळीची विनंती राहीन का आपल्या महाराष्ट्रामध्ये रक्ताचा पुरवठा खूप कमी प्रमाणात आहे. आत्ताच्या स्थितीला कोरोनामुळे म्हणजे कोरोना पेशंटला रक्ताची खूप आवश्यकता आहे. म्हणजे ह्युमॅनिटी वाढवण्यासाठी रक्तदान हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकांना मी आवाहन करेन का प्रत्येक महाराष्ट्राच्या तरुण तरुणांनी युवकांनी रक्तदान करावं आणि आपल्या महाराष्ट्राची देशाची ताकद वाढवावी. या जयंतीनिमित्त मी एवढंच अभिवादन आणि महापुरुषांचे आदरणीय करेन. धन्यवाद. तर आज या ठिकाणी मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीने महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या जयंतीच्या निमित्तानं आपण काय बोलू कार्यक्रम? रक्तदान शिबिर कार्यक्रम हा खूप छान झाला आहे. मी आत्ताच नुकतंच पोचलो आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आपण खूप चांगल्या प्रयत्नातून हा रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला. मी संयोजकाचे जयहिंद संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपले मनोहर आभार मानतो. असेच कार्य तुमच्या हातून सफल व्हावं, चांगले व्हावं अशी देवाकडे प्रार्थना करतो. नक्कीच सर, खूप छान असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व नागरिकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की असंच जयंतीच्या निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात यावं. व्हिडिओ मेकरसह मी संतोष शिंदे, पुणेकर, माझा न्यूज मराठी.